भाजपच्या प्रवक्त्यानं सोशल मीडियावरती चर्मकार समाजाचा चुकीचा उल्लेख केल्याच्या निषेधार्थ आज सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आलं. सोशल मीडियावरून चर्मकार समाजाबाबत अनुद्गार काढणाऱ्या खाडीलकरवर कारवाईसाठी सांगलीत चर्मकार समाजाने शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. यावेळी केदार खाडीलकर याच्यावर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. केदार खाडीलकर हा सांगलीचा भाजपचा पदाधिकारी असून त्यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून चर्मकार समाजाला खेटर असा उल्लेख करीत तशी पोस्ट टाकली होती. खाडीलकर यांच्या या पोस्टमुळे समस्त चर्मकार समाजाच्या भावना दुखावल्यामुळे समाजाने सांगलीत आंदोलन सुरू केले आहे. तसेच खाडीलकर याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणीही होत आहे. थिएटर हा शब्द वापरलेला आहे तर त्यांना ॲट्रॉसिटी अंतर्गत त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. आणि आमचे लोक आमच्या समाज बांधवांनी चर्मकार बांधवांनी 3 दिवसापूर्वी DYSP-ना अर्ज दिलेला असून सुद्धा त्याच्यावर कायदेशीर कुठलीही कारवाई केलेली नाही. अटक केली तर दूरच करणं दूरच, पण कुठलीही कारवाई केली नाही. आम्हाला असं वाटतंय की ते टाळाटाळ करत आहेत. आमच्या बांधवांना इकडे तिकडे जाय हेलपाटी मारवायला लावत आहेत. आणि हे सर्व पूर्ण देशामधून जर शांततेने सुव्यवस्था जर अबाधित ठेवायची असेल तर शासनानं प्रशासनानं याची दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी. नाही अन्यथा महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशामधून हे जे उग्र पडसाद उमटतील. आणि मात्र ही सुव्यवस्था भंग झाली असं शासनाला मी बोलू देणार नाही. शिवाय त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल असं जाहीरपणे मी सांगत आहे. आणि जर टाळाटाळ करत असतील त्यांचा सुद्धा मी निषेध करत आहे. संबंधित व्यक्ती हा कोण आहे? केदार खाडीलकर हे भाजपचे प्रवक्ता आहेत. आणि त्यांनी चर्मकार बांधवावर थिएटरची उपमा दिलेली आहे. जे BJP-चे प्रवक्ता आहेत असे जर करत राहिले तर आमच्यावर अन्याय अत्याचार वाढू शकतो. याची गंभीरपणे दखल घ्यावी. आमचा समाज वाघ आहे. इतिहास त्यांनी जाणून घ्यावा. त्यांना इतिहास माहीत आहे चर्मकार बांधव कसे आहेत काय आहेत. जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत शांत आहेत. आता ते रस्त्यावर उतरलेले आहेत. शासनाने याची तात्काळ आणि गंभीरपणे दखल घ्यावी असं मी शासनाला आवाहन करतो.